आत्ताच एक जबरदस्त ॲक्शन फिल्म बघून आली आहे इतकी जबरदस्त होती त्याच्यामध्ये मोठमोठ्या उड्या काय फाईट काय प्रत्येक फाईटला प्रेक्षक ताळे आणि शिट्टे वाजवत होते हिरो तर म्हणजे हिरोज होता यार कुठून कुठे उडवतात आणि काय काय चाललं होतं पण तुम्हाला माहिती आहे का हे फक्त हिरोचं क्रेडिट नाही आहे नाही 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 फक्त हिरोचं क्रेडिट नाही आहे अहो हिरोच्या प्रेमात पडायला ना वेगळे लोक भाग पडतात आहे का तुम्हाला म्हणजे काही स्टंट मास्टर्स असतात काही ऍक्शन डिरेक्टर्स असतात ही साहस दृश्य डिझाईन करणारे काही लोक असतात आणि मला ना तर त्यांचं खूप कौतुक आणि अप्रूप वाटतंय आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती येणार आहे जिने आत्तापर्यंत तीनशे ते साडेतीनशे पेक्षा जास्त चित्रपटांसाठी साहस दृश्य डायरेक्ट म्हणजे दिग्दर्शित केलेली आहेत तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित ओळखलंही असेल अत्यंत सन्माननीय आणि सिनियर असे साहस दृश्यकार अर्थात स्टंट डिरेक्टर श्रीयुत रवी दिवाणजी सर तुमचं पुन्हा एकदा आकाशवाणी झकासवाणीमध्ये खूप खूप स्वागत आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला सांगावं असं वाटतं की रवीजी खरं तर इतके पडद्यासमोर आलेले नाही आहेत त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे पण प्रत्यक्ष त्यांच्याशी भेट फार कमी लोकांची झालेली आहे आणि थँक्यू सो मच फॉर दिस सर आत्तापर्यंत तुम्ही सुमारे तीनशे साडेतीनशेच्या वर चित्रपटांसाठी दृश्य डायरेक्शन केलेलं आहे त्याचा म्हणजे संपूर्ण डिझाईन आणि डायरेक्शन त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहिती असलेले अनेक चित्रपट या चित्रपटांमध्ये आहेत पण सुरुवात मात्र तुमची खूप वेगळी झाली होती माझी सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षी म्हणजे मी ॲज ज्युनियर आर्टिस्ट म्हणून माझ्या वडिलांबरोबर शूटिंगमध्ये म्हणतात ज्यांना आपण तसा मी जायचा आणि दोन तीन वर्ष मी म्हणजे असच कधीतरी नॉन मेंबर्स मध्ये शूटिंग रिक्वायरमेंट असायची जेव्हा ती रिक्वायरमेंट फुलफिल करायला नॉन मेंबर म्हणून जायचं तेव्हा तुम्ही बरेच लहान होतात वयाने हो म्हणजे सोळा पंधरा सोळा वर्षाचा होतो मी तेव्हा आणि सेव्हन्टी एट मध्ये माझे म्हणजे मी स्टंटमॅन झालो पण मग हे अचानक कसं घडून आलं की स्टंटमॅन आपण होणार आहोत किंवा असं काहीतरी करायचं असं तुमच्या डोक्यात होतं का त्यावेळेला माझ्या डोक्यात नव्हतं माझे गुरुजी होते म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र होते त्या काचे खूप प्रसिद्ध फाईट डायरेक्टर होते रवी खन्नाजी ओके तर एकदा मी शूटिंग मध्ये गेलो होतो तर ते भेटले आम्हाला अच्छा आणि त्यांनी म्हणजे इंट्रोड्यूस झालो मी जेव्हा त्यांच्या बरोबर तर त्यांनी विचारलं की क्या करताय माझ्या वडील बोलले कुछ नाही मारामारी करताय <laughs> <laughs> वो, वो इसका बस पडता पडता हे नाही अच्छा तेच करता बोलत आहे की इंटरेस्ट म्हणाले मला खन्नाजी म्हणाले की शौक है तेरे को फाइट का शॉक तर त्यांनी मला ट्रेनिंग दिली म्हणजे एक माझे आमरान मामू करून एक स्टंट गुरु होते तेव्हा ते, ते मला दो, एक दोन वर्ष वर्सोवा बीच वर जाऊन त्यांनी ट्रेन केलं क्या है आणि खन्नाजी म्हणाले तुझी हाईट बिल्ड चांगली आहे स्ट्रक्चर चांगलं आहे तर त्या काळी जे हिरो होते सगळे वेल बिल्ड स्ट्रॉंग आणि हो, असे होते खरे, तर म्हणजे डुप्लिकेट करताना किंवा म्हणजे यु विन्टी एट मध्ये माझा स्टंट अ uh, स्टंटमॅन uh, सुरुवात झाली पण ही सुरुवात झाली एक स्टंटमॅन म्हणून तिथून स्टंट डायरेक्टर ही खूप मोठी पदवी आहे आताच्या चित्रपटसृष्टीमध्ये आणि खूप महत्वाची गोष्ट असते म्हणजे हल्लीचे जोधा अकबर सारखा जो सिनेमा आहे जो तुम्ही स्वतःच केलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय मोठमोठे स्टंट सिक्वेन्सेस असतात तर हे प्रोग्रेशन कसं झालं हे कसं झालं की ॲज स्टंटमॅन मी बरंच काम करत होतो म्हणजे धरमजी त्यावेळेस त्या काळी मोठे ऍक्शन हिरो होते करेक्ट त्यांचा डुप्लिकेट मी नेहमी करायचं आणि दिलीप कुमार साहेब हुँ, ते त्यांच्या ज्या ऍक्शन कमी असायचं पण मी कारण त्यांना कॉपी करायचा करेक्ट तर ते माझ्याशिवाय ते कधी कोणाला युज नाही करायचे ऍज डुप्लिकेट बरं 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 तर नंतर काय झालं की एटी फाईव्ह मध्ये माझे वडील वारले अँड आय वॉज लेफ्ट आय वॉज बीइंग हेड ऑफ द फॅमिली जसं म्हणजे आय वॉज द एल्डेस्ट सन दोन बहिणी आणि आई तर मग मला असा विचार आला की स्टंटमध्ये त्या काळी स्टंट सगळे रिअल व्हायचे तर मग मला असं वाटलं की मी आता म्हणजे उद्या आपल्याला काय झालं तर आपल्या फॅमिलीचं काय होणार असा एक हुँ, तो प्रश्न आला तर मग मी एटी सिक्स मध्ये स्टंट डायरेक्टर झालो आणि माझी फर्स्ट फिल्म मला मा एक माझे मित्र होते मजर खान त्यांनी जलवा माझी फर्स्ट फिल्म होती नसरुद्दीन शाह बरोबर आणि त्या काळी मला असं वाटलं की नसरुद्दीन शाह बरोबर ऍक्शन <laughs> म्हणजे धरमजीची मिळावी किंवा अमितजीची मिळावी किंवा असा कोणतरी ऍक्शन हिरो खरे पण त्या फिल्मनी कमालच करून टाकलं एकदम म्हणजे सहा महिन्यात ती फिल्म, फिल्म रिलीज झाली आणि त्यानंतर माझ्याकडे सगळे जेवढे मोठे डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स इंडस्ट्रीचे आहेत ते सगळे ऍक्शन त्याच्यात चा फारच चांगलं होतं म्हणून म्हणजे मनमोहन देसाई साहेब प्रकाश मेहरा आणि अशे मोठे मोठे नाव राज हुँ। सिप्पी हुँ आ, अनिल शर्मा आणि त्या त्या काळीचे जे जेवढे ऍक्शन चे, चे मानलेले डायरेक्टर होते जे ऍक्शन फिल्म बनवायचे त्यांनी सगळ्यांनी एन चंद्रा तर सगळ्यांनी ते, ते पिक्चर मला ऑफर्स केले आणि एक प्रवास नवीन डायरेक्टरचा झाला सुरू तुम्ही म्हणाला ते योग्य आहे सर की स्टंटमॅन म्हणलं की खूप मोठ्या प्रमाणावरती रिस्क असते आणि अशा पद्धतीची स्टंट्स करताना बऱ्याच वेळेला अनेकांना प्राणाची बाजी लावावी लागते काही जण प्राण सुद्धा गमावतात किंवा कधी शरीराचा एखादा भाग जायबंदी पण होतो पण अशा वेळेला हिरो मात्र भाव खाऊन जातो बऱ्याच वेळेला आता तो आमचा का म्हणजे वी ॲक्सेप्टेड ॲज चॅलेंज आणि तो आमचा काम आहे तसं जसं सगळ्यांचं काम आहे कोण डिरेक्टर आहे किंवा कोण ॲक्टर आहे त्याचं काम ॲक्टिंग आहे तर ही इज नॉट ट्रेंड स्टंटमॅन किंवा असं तर आणि हे दृश्य जे असतात ते फार म्हणजे रिस्की असतात म्हणून आम्ही काय करतो हाँ. की, की बऱ्याच वेळी आम्ही ॲक्टर करायलाही तयार असतो तर आम्ही त्यांना सांगतो की करू देत करू देत नाही कारण इट इज सो रिस्की हुँ हुँ आ, की आता स्टंटमॅनला एखादा मार लागला तर ही कॅन अफोर्ड टू स्टे होम पण जसं ऍक्टरला जर लागलं तर मग त्याची फिल्म थांबेल किंवा त्याच्यावर एवढे पैसे लागले फिल्म इंडस्ट्रीचे तर इट इज अ पार्ट ऑफ आर जॉब हु आणि ते सगळ्यात चांगलं कसं करावं हा आणि सेफ्टी बेस्ट कशी घ्यावी ते आमचं काम असतं ऍज स्टंटमॅन सुद्धा जर आम्ही स्टंट करतो कुठलं तरी तर आम्ही बघतो सगळं रिचेक करतो सगळे आमचे असिस्टंट फाईट डायरेक्टर आमचे सगळे असतातच सिनियर uh, पर्सन्स पण इवन ॲज uh, स्टंटमॅन मी कुठला स्टंट करतो तर मी एकदा डबल चेक करून घेतो की एव्हरीथिंग इज सेफ आणि तरी यु you नो know, कधीतरी आपण जेवढे बिझी असतात माणूस स्टंटमॅन पण बरेच असतात कुठले कुठले बिझी नसतात कुठले कुठले चांगले असतात तर त्यांना दिवस रात्र काम करावं लागतं कधी झोप असते डोळ्यात कधी काय असतं कधी एक स्टुडिओ दुसरे स्टुडिओमध्ये म्हणजे डे नाईट डे नाईट करून करून कधीतरी ते आणि जेव्हा तुम्ही रोज रिस्क कंटिन्युअस एका बिझनेसमध्ये आहे रिस्कच्या बरोबर तर त्याच्यात तुम्हाला कधीतरी मार लागणं हे म्हणजे यू स्किप ज्या वेळेला स्टंटमॅनच्या बाबतीमध्ये असा एखादा प्रसंग घडतो दुर्दैवी प्रसंग तर त्यावेळेला कशा पद्धतीने त्याला सपोर्ट मिळतो म्हणजे असं कुठलं असोसिएशन आहे का किंवा अशा केसमध्ये इन्शुरन्स किंवा प्रोड्युसर्स यांचा काही हातभार त्यांच्या कुटुंबाला ला लागतो का हो आमची एक असोसिएशन आहे आणि मला वाटतं इंडस्ट्रीची आय एम व्हेरी प्राऊड की इंडस्ट्रीची स्ट्रॉंगेस्ट असोसिएशन आमची आहे इट इज कॉल्ड द मूवीस्ट स्टंट आर्टिस्ट असोसिएशन आणि नाईन्टीन फिफ्टी मध्ये त्या असोसिएशनचं बर्थ झालं होतं जेव्हा माझं बर्थ झालं होतं तर ती असोसिएशन आहे आणि दे लुक आफ्टर ऑल दिस थिंग्स आणि जेव्हा मार लागत सेटवर किंवा असं काय होतं तर प्रोड्युसर किंवा हिरो आणि सगळंच मदत करतात त्याच्यात बरोबर आणि हॉस्पिटलाइज वगैरे ते व्यवस्थित होत सगळं पण म्हणजे मार लागल ला ते लागलं ला, आता फ्रॅक्चर झालं तर ते ठीक होऊ शकतं पण कधी कधी जीव गेला किंवा असं काय झालं मग ते मग आम्ही त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करतो आमची असोसिएशन करते आणि ते सगळं करतो आम्ही आता आपण पुन्हा एकदा तुमच्या स्टंट डायरेक्टर या पुढच्या प्रवासाकडे येऊ द्या त्याच्यामध्ये खलनायक राम लखन परिंदा गदर जोधा अकबर या आणि अशा अनेक मोठमोठे सिनेमे तुम्ही केलेले आहेत तर ह्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव आम्हाला थोडासा जाणून घ्यायचा आहे जेव्हा मला माझी फर्स्ट फिल्म रिलीज झाली तर मला असं वाटलंच नव्हतं की सडनली ओव्हरनाईट एवढे कॉल्स मोठ्या मोठ्या प्रोड्युसर डायरेक्टरचे म्हणजे येतील मला फिल्मसाठी पण एक बरं झालं की मी त्या काळीच्या म्हणजे आतापर्यंत सगळ्या डायरेक्टर्स बरोबर काम केलंय तर सगळ्यांचा वेगळा वेगळा स्टाईल आहे बरोबर तर तो शिकायला मिळतो आपल्याला खूप म्हणजे मुकुल आनंद टेक्निकली फार ब्रिलियंट होता तर हम मध्ये मला त्याची टेक्निक शिकायला मिळाली ची मी बॉम्बे केली होती तर ते फार म्हणजे एवढे चांगले डायरेक्टर आहेत चे, त्या काळी तर साऊथ मला मला त्यांची इनपुट्स मिळाले आणि सुभाष गई आ, वेल नोन डायरेक्टर म्हणजे त्यांच्याकडून कडून बरच की स्क्रिप्ट कशी असावी ऍक्शनच्या मागे सुद्धा इट इज नॉट जस्ट ऍक्शन किंवा एक स्क्रीन प्ले अॅक्शनच कसं असतं बरोबर ते शिकायला मिळालं तर अशा बरेच सगळ्यांकडे आपल्याला काय तरी शिकायला मिळतं नेहमी हो, आणि हो। हे सगळे मोठे डायरेक्टर बरोबर जेव्हा आपण काम करतो तर ती हेल्प होते आपल्याला पूर्ण लक्षात राहिलाय किंवा मनावर कोरला गेलाय जो तुम्ही स्वतःच केलेला असेल असा कुठला एखादा प्रसंग आम्हाला सांगू शकता का असे बरेच आहेत जसं गदरचं होतं गदरचं आम्ही जेव्हा गेलो होतो गदरची शूटिंग करायला आपण दाखवले की पन्नास साठ हजारचा क्राऊड होता तिकडची मिलिटरी होती तिकडचे पोलीस ऑफिसर्स होते हो. तिकडचे पॉलिटिशियन्स होते अमरिशजीनी जो रोल केला होता तिकडून कशाला त्याला एकट्याला जो सनी गेलाय आपला हिरो त्याला जाऊन कशाला देतील तिकडून बरोबर तर मग मग आता त्याला मी काय करू की कसा असं काय ऍक्शन मध्ये काय करू घडवू की बाहेर बाहेर काढता येईल त्याला तर मग मी त्यांना सांगितलं की तिकडे तो पंप लावा तुम्ही असा की मी त्या हँड पंपचा असा एक सिक म्हणजे पंच करीन म्हणजे असं काहीतरी हे करीन शॉर्ट की आ, ते पन्नास हजार किंवा लाख माणसं जे जे पाहतील ते सगळे घाबरतील आणि नंतर मग तो मग तो आम्ही है। तो हँडपंप तिकडे लावला आणि नंतर तो हँडपंपनी घेऊन आणि ते खेचतो तर तोच ते सनीचा एवढा इमेज आहे तो ते करू शकतो तर असे बरेच घडत असतात की कधीतरी आम्ही जातो आणि सगळं रिहर्सल झालेली असते सगळं झालेले पण सेट वर जाऊन मग काहीतरी वेगळच वेगळंच घडतं <laughs> की आपल्याला लो, लो, लोकेशनच नाही मिळालं किंवा हेलिकॉप्टर नाही आला किंवा ट्रक पाहिजे होता तो ट्रकच नाही आला मग आपल्याला कार ट्रकच्या ऐवजी हो कार मिळते ते चेंजेस आपल्याला करावे लागतात स्टंट डायरेक्टर नाही तर त्या व्यतिरिक्त आणखीन काही नवीन भूमिकांमध्ये ते शिरतायत त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक तुम्ही पाहत राहा आकाशवाणी झकासवाणी ब्रेक नंतर आकाशवाणी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत साहस दृश्यकार श्री रवी दिवाणजी आणि त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या साडेतीनशे पेक्षा जास्त चित्रपटांबद्दल आपण जाणून घेतोय आणि यातले अनेक चित्रपट तुम्ही आम्ही पाहिलेले आहेतच तर सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही रिस्क किती कमी झाली आहे आणि किती फरक पडलाय आधीपेक्षा आणि आतापेक्षा आणि क्रिएटिव्हिटीला किती वाव मिळालाय तर रिस्क कमी नाही झाली आहे रिस्क था, रिस्क तशीच आहे कारण काय होतं की अगोदर जसं आम्ही फॉर इन्स्टन्स एक फायर सिक्वेन्स आहे तर बॉडी फायर लावताना अगोदर आम्हाला बरीच फायर लावावी लागते पण आता आम्ही कसं करतो की आता जर कमी असली थोडी तर कॉपी पेस्ट होतं नंतर किंवा अगोदर आम्ही फॉल करायचे शंभर दीडशे फीट वरून आम्ही स्टार्ट केलं नेटवरून मग नंतर मध्ये मग नंतर एअरबॅग झाले तर एअरबॅग मध्ये तर ते फॉल्स आता आपण केबल लावून सुद्धा करू शकतो बरोबर पण आता केबल ला आल्यामुळे असं नाही की रिस्क कमी झाला आता ते दीडशे फीटची तीनशे फीट झाली आहे कारण तर त्याला एक धाडस आणि हिंमत तर लागते माणसाला कारण माणूस जाऊन जेव्हा हिरो किंवा हिरोईन जो स्टंट करतो किंवा स्टंटमॅन सुद्धा करतो जेव्हा तो जाऊन उभा राहतो वर ना तर ते खाली पाहून ती हाईट पाहून एक आ, भीती तर तो तो फर्स्ट स्टेप आउट असताना जे हुँ, हुँ. त्याला एक हिंमत तर लागतेच की कारण आपण फक्त एका रोपवर असत <laughs> माणूस आणि कधी काही टेक्निकल मिस्टेक झाली तर तो प्रॉब्लेम म्हणजे इट कुड कॉस्ट युअर लाईफ म्हणून तो एक प्रॉब्लेम येतो तर असं नाही आहे की इझी झालंय रिस्क आहे कारण रिस्क वाढली आता अगोदर स्टंट आम्ही कमी करायचे जसं कार स्टंट असायचं तर आता एक कार आता किती कार येतात हो, हो। किंवा अगोदर एक कार स्टंट करायची आता चार पाच कार येतात आणि तर ती स्टंट रिस्क वाढली हो। या व्यतिरिक्त सरांनी मराठी चित्रपटांसाठी सुद्धा खास करून काम केलेलं आहे याच्यामध्ये अजिंठा बालगंधर्व हॅलो जयहिंद सारखे चित्रपट होते फक्त मराठीच नाही तर काही तमिळ चित्रपटांसाठी सुद्धा काम केलेलं आहे थोडक्यात रिजनल सिनेमासाठी सुद्धा काम केलेलं आहे पण अशा वेळेला तुम्हाला मर्यादा जाणवली का दरवेळेला काम करताना हिंदी चित्रपटाचा जो कॅनव्हास असतो तो खूप मोठा असतो पण मराठी किंवा रिजनल चित्रपटाला त्या मानाने मर्यादित रिसोर्सेस असतात तर मला वाटतं की हिंदी किंवा रिजनल आता आता मी तमिळ असे चित्रपट केलेत त्यांचं ऑलमोस्ट सेमच असतं पण जसं सिरियल्स मध्ये आम्ही करतो बरोबर मग ते तसं करू शकत नाही आता आम्हाला एक सिक्वेन्स आम्ही हिंदीमध्ये जर दहा दिवस करतो मग ते अफोर्ड नाही करू शकत सिरियल्स बर। मध्ये तर बरोबर आपल्याला बेस्ट काय देऊ शकतो आपण सिरियल्समध्ये विद इन अ शॉर्ट टाइम आणि गिव्हन इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव टू डू दॅट पण मराठी सिनेमाच्या बाबतीत सुद्धा असं तुम्हाला जाणवलं की मर्यादा कुठेतरी येते हो येते ये मराठी कारण शंभर दीडशे ची हल्ली हिंदी सिनेमे पण बरोबर आहे आणि मराठी सिनेमे जास्तीत जास्त दोन तीन चार कोटी खरं आहे सिरियलचा उल्लेख केला त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाच्या आणि खूप लार्जर दॅन लाईव्ह सिरियल्स ज्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये की राणी त्याच्यानंतर द सॉर्ड ऑफ टिपू सुलतान अशा पद्धतीच्या सिरियल्स सरांनी केलेल्या आहेत तर सिरियलची तुम्ही म्हणाला तशी गरजच खूप वेगळी असते आता डेली सोपच्या काळामध्ये तर दर दुसऱ्या दिवशी एपिसोड जात असतो तर ते सगळं प्रेशर कसं हॅन्डल करावं लागतं ते आम्हाला बिगनिंग मध्येच आम्ही तो बँक बनवून घेतो त्यांची आणि ऍक्शनची बँक कारण ऍक्शन आम्ही मी तरी घाईघाईमध्ये कधी करतच नाही ऍक्शन लवकर करून देईन तुम्हाला काम चार दिवसाचं काम एका दिवसात करून देईन पण तुम्ही सांगितलं इमिजिएटली सेफ्टी सोडा हे सोडा नाही नाही करून घ्या माझ्याकडे टाइम नाही इट इज गोइंग टू कम ऑन एअर उद्या एअरवर टाकायचं तर मग मी मग आय पुट माय फूट डाऊन कारण तिकडे काय असतं एक लाईफ असते एक रिस्क व्हॅल्यू असते बरोबर तसं कधी करत नाही मी आता या सगळ्या आतापर्यंत मी तुम्हाला जे सिरियल्सची नावं सांगितली त्याच्यामध्ये एक मराठीतली माइलस्टोन सिरियल जी होती राजा शिवछत्रपतींवरती आधारित त्याचं सगळ्याचं सुद्धा स्टंट डिरेक्शन तुम्ही केलेलं होतं आणि खूप मोठी एपिक सिरियल होती ती तर तो सगळा अनुभव कसा होता तो माझ्या म्हणजे माझे लहान भावासारखे आहेत नितीन देसाई आणि आम्ही परिंदा डेज पासून एकत्र काम, एक काम करतोय बऱ्याच फिल्म आम्ही बरोबर केल्या जेव्हा ते नवीन होते आणि मी पण स्टार्ट मध्ये नवीन म्हणजे हे केलं तर जेवढं त्यांचं इन हाऊसचे प्रोडक्शन म्हणजे किंवा डायरेक्शन ते करतात ते सगळं काम मीच करतो आणि राजा छत्रपती म्हणजे आपण महाराष्ट्रात आराध्य दैवत आहे तर ती एक फिलिंगच वेगळी असते जेव्हा आपण राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांसाठी काहीतरी करतो अगदी खरे तर ती एक फिलिंग म्हणजे ती इट इज नॉट फॉर मनी या गप्पा आपण अशात सुरू ठेवणार आहोत पण पुन्हा एकदा घेऊया छोटासा एक ब्रेक तुम्ही पाहत राहा आकाशवाणी झकासवाणी ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी तुमच्या लक्षात आलं ना स्टंट करणारी आपली सगळी मंडळी किती जिगरबाज असतात आणि बऱ्याच वेळा प्राणांची बाजी लावून अगदी प्राण ओवाळून टाकून त्यांना अनेक स्टंट्स करावी लागतात खरंच अभिमानाने ऊर भरून यावा अशीच ही सगळी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींबद्दल आणि त्याचबरोबर या स्टंट्सबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत आपण गप्पा मारूयात रवी दिवाणजी यांच्याशी रवी सर जोधा अकबर या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन आणि एक हत्ती म्हणजे अकबर आणि हत्ती यांच्यामध्ये एक प्रसंग दाखवलेला आहे फाईट सिक्वेन्स किंवा काय काय म्हणावं त्याला की हत्तीला प्रयत्न आहे आणि खूपच रिस्की प्रेक्षकांच्या सुद्धा अंगारती काटा येईल क्षणभर असा तो प्रसंग आहे तर त्या प्रसंगाबद्दल आम्हाला सांगाल का आता कसं असतं की कुठल्या पण जनावराबरोबर आपण काम करतो त्याचा एक मूड असतो हा तो आपल्याला कळत नाही कधी कारण तो बोलू नाही शकत आपल्याबरोबर बरोबर तर कधी तो भडकेल किंवा कधी त्याचं काय होईल ते कधी कळत नाही आपल्याला म्हणून जेव्हा आपण घोडा पण असतो घोडा कधी तुम्हाला खाली फेकून टाकेल ते तुम्हाला कळणार नाही कारण त्याचा काय प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम आपल्याला कधी कळत नाही घोड्याचा बड़ किंवा हत्तीचा किंवा कुठल्याही प्राणीचा घ्या तुम्ही तर आम्ही त्या हत्तीला हतणी होती ती आणि आम्ही जेव्हा शूट करायचे दुसरे सिक्वेन्सेस एन डी स्टुडिओमध्ये तेव्हा आम्ही त्या ते हातणीला तिकडे सहा महिन्यापासून ठेवलं होतं एका टेंटमध्ये आणि रोज आम्ही शूटिंगच्या नंतर ऋतिकनी जाऊन त्या हातणी बरोबर एक फ्रेंडशिप करावी म्हणून केळं किंवा गुड अशा ज्या ज्या वस्तू तिला आवडतात त्या रोज फीड करायचा रितिक आणि त्यांची एक जसं आम्ही हिरो हिरोईनची एक केमिस्ट्री वर्कआउट करतो तशी त्या हातणीची आणि ऋतिकची पण एक केमिस्ट्री वर्कआउट पण जेव्हा तो सिक्वेन्स डेट आली तेव्हा ते गरमी भरपूर होती तर मग त्यात गर्मीसाठी आम्ही त्या हातणीला एका शेल्टरमध्ये थे ठेवायचे एव्हरी शॉट नंतर आणि नंतर अर्ध्या एक तासात जेव्हा गर्मी वाढायची दुपारच्या टायमाला तर आम्ही स्प्रे करायचे पाणी तिच्यावर आणि मग ते सुकायचं पाणी परत आणि मग शॉर्ट वर तर हिरोईन पेक्षा जास्त <laughs> <laughs> नखरे आम्ही त्या हातणीचे हातीचे सहन केले होते हो या व्यतिरिक्त सरांनी अनेक आपण जाहिराती बघतो तर या जाहिरातींच्या बाबतीत आम्हाला थोडस सांगा तिकडे काय वेगळं अनुभवायला मिळतं जाहिरातीत काय असतं की आपल्याकडे भरपूर टाइम असतो आणि त्यांचे शॉर्ट कॅल्क्युलेटेड असतात आणि ते स्टोरी बोर्डिंग वगैरे झालेलं असत तर पण त्यांचे स्टंट डिफिकल्ट असतात फार हु, मोटरसायकलची ऍड केली होती मी एक तर मोटरसायकलची ऍड अशी होती की तो दार ऑटोमॅटिक खाली येतो आणि त्या दारेच्या खालतून बाईकची ऍड होती आणि तो स्टंटमेंट स्किट करून असा खालून निघाला तो, तो दार थांबणार नाही आता दार तो म्हणजे तो रिमोट कंट्रोलवर रिअल दार होता तर ते ती रिहर्सल अगोदर आम्ही करून घेतो विदाऊट दार मग त्याला ते एकदा आम्हाला कळलं की ही झालं एकदम हंड्रेड पर्सेंट सेफ झालं जेव्हा स्टंटमॅन्ट आपलं करेक्टर प्रत्यक्ष चित्रपटापेक्षा सगळी जास्त ऍक्शन पडद्या मागेच घडत असते आणि तुमच्या निमित्ताने आम्हाला ती सगळी अनुभवायला मिळते या व्यतिरिक्त त्यांच्याबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः अभिनय सुद्धा केलेला आहे सागर शक्ती मशाल या चित्रपटातन तर हे कसं काय घडलं म्हणजे अचानक एका स्टंट डिरेक्टर पासून चक्क अभिनेता म्हणून पडद्यावरती जाताना तुम्हाला कसं का काय वाटलं होतं मध्येच मला असं वाटलं होतं की हे स्टंट केल्यापेक्षा आपण काहीतरी दुसरं करावं कारण Uh, सगळेच सांगत होते की हाईट चांगली आहे बॉडी चांगली आहे तर मी सुद्धा सगळ्यांसारखं एक uh, कमाल अम्रोईज इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्टिंग जॉईन केलं होतं पण त्याच्यानंतर मला असे चांगले रोल नाही मिळाले म्हणजे हिरोचा विलनचा राईट हँड विलनचा लेफ्ट हँड असेच <laughs> एक दोन रोल ऑफर झाले तर मी ते सोडून टाकलं मी सांगितलं नाही हे नाही करायचं मला किंवा काहीतरी मेजर विलनचा पण मिळाला असता हिरो मी जेव्हा परत ऍक्शन करायला लागलो तर त्याचा मला फायदा झाला होता थोडासा की कधी कधी असतं की जसे रमेश सिप्पी साहेब होते त्यांची एक फिल्म होती शक्ती तर शक्ती मध्ये एका ऍक्टरला एक बोलवलं होता एक सीन करायला आणि आम्ही तसेच उभे होते गँगस्टर सारखे फिलअपसाठी मागे तो ऍक्टर जरा म्हणजे बरोबर परफॉर्मन्स देत नव्हता बरेच रिटेक आणि रमेश जी एवढे काम अँड क्वाईट आहेत त्यांनी अठ्ठावीस तीस रिटेक केले पण ते झालं नाही मग शेवटी त्यांना कंटाळा आला रमेशजींना आणि रमेशजींनी विचारलं यार कुछ और करो हुँ. तर मग ती एक त्यांना एक मला अजूनही आठवतं की ती एक बाहेर भाएर बाहेरून एक म्हणजे त्या विलनचा अमरीश पुरीचा माणूस येऊन त्यांना एक की मै ये अश्विनी कुमार कौन आहे फलाने फलाने का बेटा आहे असं म्हणजे एक न्यूज देतोय आणि ती हसून द्यावी तो सीन होता तर कोई और ऍक्टर लाव या, या किसी और को खडा करो रमेशजी बोलले तर मला त्यांनी विचारलं यार तुम करलो गे सीन बोललो हा लूंगा तर बोलले या डायलॉग लो तो मी बोल लो नहीं सर डायलॉग याद है मुझे अभी आठ रिटेक हो चुके हैं तो सुन सुन <laughs> के वो याद हो गया तो आ, मी जो हाँ तो प्रिफ़ोर्म किया तो फर्स्ट शॉट में ओके डाला तो बात पर, सीन अच्छा तो रमेश जी थे संगीतलगी ये आदमी को मेरी हर शूटिंग में आप लाना बा माझ्या फाईट डायरेक्टरला आणि तो रोल त्यांनी इलॅबरेट केला म्हणजे मोठा झाला पण त्या व्यतिरिक्त तुम्ही तिथेच थांबला नाहीत तुम्ही स्वत दोन चित्रपट लिहिलेले आहेत विनाशक आणि अनर्थ हे आणि याच्या माध्यमातून तुम्ही लेखकही झाला स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून तुम्ही या चित्रपटांसाठी लिखाण केलेलं होतं तर आ, हे अचानक तुम्हाला कसं काय वाटलं का तुमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना कुठेतरी होती की मला स्वतःला एक चित्रपट लिहायचा आहे एटीज मध्ये जेव्हा ते एक अक्शनच चा टाइम चालला होता भरपूर म्हणजे तर जेवढे फिल्म आहेत आणि ऍक्शनचा तो मोठा एक दौर चालला होता हुँ, हुँ. तर तेव्हा ऍक्शनमुळे फिल्मला पब्लिक यायची आणि डिस्ट्रीब्युटरही दोन पैसे जास्त द्यायचे जर ऍक्शन डायरेक्टर मध्ये चांगलं नाव हो किंवा रवी दिवान का ऍक्शन आहे आणि पब्लिक जायची त्याच्यात बघायला तर मग असे बरेच डिस्ट्रीब्युटर आपले मित्र असतात चांगल्यासाठी बोलतात यार तू तो पिक्चर चला देत आहे तुमने तो काही हिरो चला दिया हुँ. तो अपनी फिल्मी बनाओ तर त्याच्यात मी एक स्टोरी अशीच घडवली होती विनाशकची आणि नंतर म जेव्हा मी त्या आयडिया हे केली तर सुनील बरोबर मी सुनील शेट्टीं बरोबर बऱ्याच बरो, पिक्चर केल्या मी म्हणजे त्यांची फर्स्ट फिल्म होती बलवान अंत रक्षक भाई कृष्णा सगळ्या त्यांचं ऍक्शनच मी केलं होतं तर नंतर मग सुनील शेट्टी आणि रवीना टंडनला घेऊन मी तो एक विनाशक चित्रपट रेडी केला आणि बरेच लोक आले त्याच्या ते त्याला फायनान्स करायला पण बरेच तयार होते अँड इट डिड वेल मग नंतर uh, परत uh, अनर्थ एक फिल्म संजू माझा मित्र होता रॉकी पासून तो माझा मित्र आहे आजही म्हणजे uh, आमचं एकदा बोलणं होतं कधी कधी तर बऱ्याच संजूच्या पिक्चर मी केल्या होत्या मग नंतर आम्ही एक फिल्म बनवली अनर्थ संजू आणि uh, सुनील शेट्टीला घेऊन एकंदरीतच मग त्यानंतर असं वाटलं नाही का की आता लिखाण दिग्दर्शन आणि uh, प्रोडक्शन याच्याकडेच आपण वळावं आता मला असं वाटतं की आपल्या हातात आपल्या हाताखालचे बरेच असिस्टंट तयार जे तयार आहेत सगळ्यांना चान्स मिळावा बरोबर आहे इंडस्ट्रीमध्ये आणि एव्हरी टाइम काय होतं एक यंग जनरेशन जेव्हा हिरोईन हिरोज येतात बरोबर आणि आताची जी आता जनरेशन आहे ते जरा सर बोलायला घाबरतात तर त्यांना एक आपला त्यांचा कम्फर्ट लेवल असतं की त्यांच्या एजच्या ग्रुप मध्ये कोणतरी असत आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा नवीन होतो तेव्हा आपले गुरुज तेव्हा खूप मोठे होते रवी खन्नाजी शेट्टी साहेब भाई अशा बरेच नाव होते त्यांच्या अगोदर भाई होते तर मग ते हळूहळू कसं होतं की ते नोबडी स्टेज देअर फॉर लॉंग बरोबर तर हळूहळू काय होतं मग तो फ्रस्ट्रेशन नको की तुम्हाला काम मिळत नाही आता म्हणून मी काय केलं आता मीच रिफ्यूज करतो फिल्म बरोबर की आपली मला असं वाटतं आपली ट्रेन आहे ना ती आता डॉक मध्ये चालली यार्ड मध्ये चाललीय हळूहळू म्हणजे जशा रोज दोन एक ऑफर यायच्या मी डे नाईट शूटिंग करायचं आता तसं नाहीये कारण माझ्या बरेच असिस्टंट्स बाहेर पडले आहेत बरोबर ते लोक काम करतात बाहेर चांगलं काम सुद्धा करताय आणि माझ्याकडे आता तशा फिल्म येत नाही कारण त्यांच्या त्यांची अंडरस्टँडिंग होते हिरो बरोबर किंवा डायरेक्टर बरोबर बर आणि ते दे आर कम्फर्टेबल जागरूकता जी तुमच्यामध्ये आहे की एक वेळ आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या एका ट्रेन मध्ये बसायला लागतं नाही आणि काय होतं की आपण जर हा फॅक्ट एक्सेप्ट केला हा एक फॅक्ट आहे अगदी आहे आपण जर एक्सेप्ट केला तर आपल्यासाठी बरं येते आपण जर नाही केला ना मग तो प्रॉब्लेम आपण टॉर्चर बरोबर आहे म्हणून पीसफुली आपण बरंच काम केलं हो आणि आपण इंडस्ट्रीला आज माझ्या म्हणजे चेहऱ्यानी ओळखत नाही लोक पण नावाने ओळखतात मला तर आता तुम्ही एका नवीन भूमिकेमध्ये शिरताय एक नवीन इनिंग सुरू होती आणि ती सुद्धा इनिंग तुम्ही मराठी चित्रपटापासनं सुरू करताय तर आपण पुन्हा एकदा निर्मितीमध्ये उतरत असताना मराठी चित्रपट निर्मिती करावी असं तुम्हाला का वाटलं Uh, माझे वडील होते पंजाबी आणि माझी आई अजून सुद्धा आहे uh, आणि ती ओके okay. तर मला तिने एकदा सांगितलं की बाबा एक मराठी पिक्चर तर बनव सगळं केलं तर हा फिल्म मी तिच्यासाठी बनवला आणि uh, माझे मित्र होते गोपीनाथजी मुंडे तर त्यांनी मुहूर्त केला होता या फिल्मचा आणि त्यांना पण असं नेहमी एक मरा मराठी असल्या मराठा असल्यामुळे त्यांचं सुद्धा मला भरपूर आम्ही जेव्हा पण भेटायचे जे, सांगायचे मला की काहीतरी दिवाणजी मराठी साठी करा काहीतरी म्हणजे हिंदीसाठी तर करतात तुम्ही तर आज पण मी मराठीत काम करतो मराठी चित्रपट करतो ऍक्शन करतो तर मी त्यांच्याकडे कधी पैसे डिमांड नाही करत कारण आपण जिकडे कडे बॉर्न झालो आपलं आपली जी मातृभाषा आहे त्याच्यासाठी थोडस काहीतरी आपण केलंच पाहिजे तर ऍक्च्युअली मी ही फिल्म माझ्या आईसाठी बनवली आणि रेडी झाली आता फिल्म हुँ, हुँ, तर आता त्याला बरेच अवॉर्ड मिळाले रिलीज होण्याआधीच अवॉर्ड मिळालेले आहेत हो बरेच म्हणजे पंधरा सोळा अजून अवॉर्ड मिळाले आम्हाला त्याचबरोबर तुम्हाला सर तुमच्या संपूर्ण कार्याची पावती म्हणून फिल्मफेअर सिनेगोवर त्याच्यानंतर सलाम बॉम्बे हा पुरस्कार मिळालेला आहे वी शांताराम अवॉर्ड मिळालेला आहे या व्यतिरिक्त अनेक पुरस्कारांसाठी मग तो आयफा असू देत किंवा फिल्मफेअर किंवा स्क्रीन अवॉर्ड असू देत तुमचं नॉमिनेशन झालेलं आहेच तर आतापर्यंत ही जी सगळी पुंजी आहे त्यामुळे जे कष्ट केले सुरुवातीपासनं त्याचं फलित मिळालंय असं वाटतं का हो वाटतं ना कारण आपण चांगलं काम करतो नेहमी पैशासाठीच नाही करत पैसे तर मिळतात पण जेव्हा ते आपल्याला प्रोड्युसर देतो पण जेव्हा ऑडियन्स हा हा अवॉर्ड म्हणजे ऑडियन्सनी तुमचं तुमचं काम एप्रिशिएट केलंय असं असतं तर जेव्हा हे मिळालं तर पैशापेक्षा जास्त हे बरं वाटतं की आपलं काम आपण जे करतोय पैसे घेतो ते अप्रिशिएटिव्ह होत आहे तर ऍक्च्युअली गेलं तर एक आपल्या मनाला जेव्हा हे मिळतं ते अवॉर्ड अवॉर्ड जेव्हा आपलं नाव सर मगाशी मी तुम्हाला आमिर खान आणि शाहरुख खान बद्दल विचारलं पण मराठीमध्ये असे काही तुम्हाला हिरो वाटतात का जे खूप छान ऍक्शन करू शकतात आतापर्यंतचा जो तुमचा अनुभव आहे किंवा प्रवास तुम्ही अमोल खोले बद्दल सांगितलं राजा शिवछत्रपतीच्या निमित्ताने पण त्या व्यतिरिक्त आता राजेशारपुरी सारखा एखादा नट असेल किंवा नवीन नटांमध्ये कोणी तुम्हाला असं फार जाणवत का मी आता लास्ट वीकच एक फिल्म पाहिली दगडी चाळ मला आवडला तुम्ही मला त्याच्याबरोबर काम करायचं आणि अशी एक ऍक्शन फिल्म जर करायची असली तर मला तो त्या हिरो बरोबर आवडेल करायला किंवा रितेश देशमुख आहे बरेच मराठीमध्ये हिरो आहेत जे मला असं वाटतं की खूप काम करू शकतात नक्की आणि त्यांना भविष्यामध्ये आपण एखाद्या अत्यंत आव्हानात्मक भूमिकेमध्ये अशा पद्धतीने पाहू शकतो असं दिसतंय आता आपण रॅपिड फायर कडे बोलूया सुरू करूया ओके दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यातला तुमचा जो जवळचा ऑप्शन आहे ते तुम्ही आम्हाला सांगेच आहे सा पहिला प्रश्न आहे अमिताभ बच्चन का दिलीप कुमार <laughs> ऍक्शन चं म्हटलं तर अमिताभ बच्चन पण दिलीप कुमार इज गॉडफादर क्या बात है अगदी अगदी खरंय सर आणि त्याबरोबर तुम्ही दिलीप कुमार साहेबांसाठी कामही केलेलं आहे त्याच्यामुळे आय एम शुअर sure, तुमच्या जिव्हाळ्याचेही आहेत ते याच्यानंतर पुढच्या प्रश्नावरती आपण जाऊया तोही थोडा अवघड असू शकतो गदर का जोधा अकबर दोन्ही वेगळे वेगळे जाणार आहे गदरचा जॉनर वेगळा आहे आणि पण तरी हृदयाच्या जवळ जास्त कुठला आहे दोन्ही पैकी अकबर पुढचा प्रश्न आहे सुभाष घई की महेश भट्ट <laughs> महेश भट्ट ऑल राईट आणि आता तुमचे दोन चित्रपट अनर्थ की विनाशक विनाशक कारण त्याच्यामध्ये सुनील शेट्टी असल्यामुळे जास्त सुनील शेट्टी दोघातच होता हा पण ऍज अ हिरो हो, म्हणजे पूर्णपणे वि, विनाशक होती ती एक ऍक्शन ओरिएंटेड फिल्म होती हा आणि त्या काळात तसा ऍक्शन कधीच नव्हता आला हु, म्हणून आणि ती मी आ, फार मोठ्या लेवलनी केली होती हु, विनाशक आणि फर्स्ट डायरेक्शन होती तर इट वॉज ऑलवेज दॅट नक्की म्हणजे जास्त जवळची बरं आणि आता सिरियलच्या बाबतीतला शेवटचा प्रश्न आहे टिपू सुलतान की झासी की राणी राजा विचित्र वा क्या बात है क्या बात है असं म्हणून तुम्ही खरोखरच एक जबरदस्त षटकार मारलेला आहेत या रॅपिड फायर राऊंडमध्ये आणि खरोखरच आतापर्यंत या स्टुडिओमध्ये अभिनेते बरेच येऊन गेलेले आहेत पण आज तुमच्या माध्यमातून आम्हाला अतिशय वेगळ्या दुनियेची सफर तुम्ही घडवलीत कारण स्टंट्स आपण चित्रपटामध्ये बघतो पण त्याच्या मागे काय घडत असतं हे केवळ एक त्रयस्थ नजरेने थोडंफार माहिती असतं की केबल्स वापरल्या जातात किंवा हल्ली काय डिजिटलच आलंय याच्यामध्ये काय अवघड हो आहे पण तरी सुद्धा रिस्क किती आहे हे आम्हाला तुमच्या माध्यमातून कळलं आणि तुम्ही आज इथे आलात इतका मोलाचा वेळ तुम्ही दिलात आणि त्याचबरोबर तुमच्या चित्रपटाबद्दल सुद्धा आगामी चित्रपटाबद्दल सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर